जीपी बॉयज द्वारा दिनांक 15 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा दिनांक 22 सप्टेंबर रोजी बालाजी पॅलेस येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून माननीय खासदार अमर काळे यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून समीर देशमुख, ऍडव्होकेट चारू टोकस, आयपीएस राहुलजी चव्हाण, जीपी बॉयज ग्रुपचे संस्थापक मनीष कुमार साहू यांच्यासह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये अमर काळे बोलले की विद्यार्थ्यांवर खूप ताण आलेला आहे, त्यांच्या मधली कला कुठे दडपून राहिलेली आहे ती दडपडली नाही पाहिजे. त्यासाठी आजच्या युगाला जीपी बॉयज ग्रुप सारखं लोकांनी जर उपक्रम राबवला तर विद्यार्थ्यांमधील कला ही जरूर बाहेर पडेल, मी अशी गवाही देतो, असे अमर काळे द्वारा बोलण्यात आले. विद्यार्थी हे मोकळेपणाने आपली कला कुठेतरी दाखवेल असे त्यांनी मंचावर सांगितले. या चित्रकला स्पर्धेत पोखडी या विद्यार्थिनीला प्रथम पारितोषिक 11,000 रुपये रोख व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले व सगळ्या मान्यवरांचं मनापासून अभिनंदन केले. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी संतोष देशमुख, वर्धा.